शिवसेना के स्थानीय नेता सुरेश कुलकर्णी ने आज तुर्बे स्टोर्स के सैकड़ों दिव्यांगों को खाद्यान्न किट का वितरण किया। इस अवसर पर शिवसेना उपनेता विजय नाहटा समेत कई पदाधिकारी खासतौर पर मौजूद थे, जिनके हाथों आए 150 से अधिक दिव्यांगों को राशन किट बांटी गई। देखिए रिपोर्ट। तुर्बे स्टोर्स के सैकड़ों दिव्यांगों को आधार देते हुए आज स्थानीय शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी ने उन्हें राशन किट का वितरण किया। इस अवसर पर शिवसेना उपनेता विजय नाहटा, युवा नेता महेश कुलकर्णी समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे, जिनके हाथों यहाँ 150 से अधिक जरूरतमंद दिव्यांगों को खाद्यान्न वितरण किया गया। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने इस मदद अभियान के लिए सुरेश कुलकर्णी की सराहना करते हुए कहा कि ऐसी मदद से दिव्यांगों को राहत मिलेगी। सुरेश कुलकर्णी साहेब यांनी आज हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आजच्या या उपक्रमामध्ये या भागातले जे दिव्यांग लोक आहेत, या दिव्यांग लोकांना रेस्टिंगच्या किटचं वाटप या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे आणि शिलाई मशीन देखील काही काळामध्ये त्यांना ते देणार आहेत। सुरेश कुलकर्णी आणि त्यांचे सगळे सहकारी या तुर्बे परिसरामधल्या गरीब लोकांना मदत करण्यासाठी अनेक उपक्रम सातत्याने राबवतात। मग त्याच्यामध्ये महिलांचं कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, शैक्षणिक कार्यक्रम असो, मुलांना वह्या वाटण्याचं काम असो, करोनामध्ये अन्नधान्य वाटप करण्याचं काम असो, मुलांना फी देण्याचं काम असो, मुलांना पालकांना ॲडमिट करण्याचं काम असो, सगळ्याच प्रकारची कामं ते या ठिकाणी करतात। याच्याशिवाय या ठिकाणी ॲक्सिडेंट होते या ठिकाणी ब्रिज बांधण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं, पाण्याची सोय करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलं आणि आता एक हॉस्पिटलचा मोठा उपक्रम आम्ही या ठिकाणी चालू करत आहोत। अशा प्रकारे गरिबांची सेवा करण्याचं व्रत सुरेश कुलकर्णी यांनी घेतलेलं आहे आणि ज्यांच्यावर ईश्वराने थोडी खप्पामर्जी केलेली आहे अशा या दिव्यांग लोकांना मदत करण्याचा आजचा उपक्रम आहे। अतिशय पुण्याचं काम ही सगळी मंडळी करतात, त्यांना धन्यवाद देतो। वहीं तुर्बे स्टोर्स के रहिवासियों के सुख दुख में सदैव साथ निभाने वाले वरिष्ठ नगर सेवक सुरेश कुलकर्णी ने कहा कि मानसून के कारण अधिकांश दिव्यांगजनों के कामकाज पर असर पड़ा है, ऐसे में राशन किट के जरिए उन्हें मदद करने की यह छोटी सी कोशिश है। उन्होंने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। खरोखरच हे कार्यक्रम अतिशय आज परिस्थिती बिकट आहे लोकांची। आज जर सिलेंडर मशीन दिलं तर आज घरी काहीतरी आपला रोजगार उपलब्ध होईल, त्या उद्देशाने हे माधव वाघमारे आमच्या सगळे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम घेतलेले आहेत। सर्वप्रथम मी ते माधव वाघमारेचं मनापासून आभार मानतो। अतिशय दिव्यांगांसाठी ते पुरा धावपळ करतो, त्या ठिकाणी खासदार साहेब असतील, पूर्वी पालकमंत्री साहेब होते त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो प्रत्येक वेळेस धावपळ करून लोकांचा हेल्प करायचा प्रयत्न करतो। त्या ठिकाणी आम्ही असाल, विभाग प्रमुख असेल, शाखा प्रमुख असतील, नगरसेवक असतील, त्यांच्या माध्यमातून तो काहीतरी काय कार्यक्रम राबवत असतो। खरोखर त्याचे मनापासून आम्ही शुभेच्छा देतो त्यांना। सतत माननीय सुरेश कुलकर्णी साहेब यांच्याकडून अपंगाला मदत भेटत राहते। 3 डिसेंबरला अपंग जागतिक दिनानिमित्तही त्यांनी रेशन किट वाटले होते। साहेबाच्या माध्यमातून सिलाई मशीनचाही कार्यक्रम आम्ही वाटप करणार आहोत आणि काही दिव्यांगांना रोजगारासाठी साहेब आम्हाला मदत करणार आहेत असं त्यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।